नमस्कार, मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण एकदम चमचमीत आणि झणझणीत असा भात करणार आहोत. हा भात खूप भारी लागतो, अगदी कमी साहित्यात होतो आणि झटपट होतो. चला तर मग पाहूयात. इथे आपण 1.5 वाटी तांदूळ घेणार आहोत. अशा प्रकारे 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि याच्यामध्ये पाणी घालून आपण थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत. साधारण 10 मिनिट आपण हे बाजूला ठेवूया. तोपर्यंत इथे कढईमध्ये 2-3 चमचे आपण तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही खडे मसाले घालणार आहोत. दालचिनी, तमालपत्र, लवंग, मिरे, छोटी विलायची, मोठी विलायची, चक्रीफूल अशा प्रकारे सर्व साहित्य आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. हे सर्व मंद आचेवरती छान फुलून द्यायचे आहेत मसाले. मसाले छान फुलले की त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते आपण घालणार आहोत. कांदे असे उभे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदे छान असे परतले, थोडासा रंग बदलला की त्याच्यामध्ये आपण मिरच्याचे तुकडे घालणार आहोत. साधारण 3 मिरच्याचे आपण मधून तुकडे केलेले आहेत ते आपण घातलेले आहेत. हे छान मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत ते आपण घालणार आहोत. 1 मोठा बटाटा वरची साल काढून अशा प्रकारे क्यूब केलेले आहेत, चिरून घेतलेलं आहे, फोडींमध्ये अशा प्रकारच्या फोडी आपण केलेल्या आहेत. हे सर्व छान परतून घेऊया. आता याच्यामध्ये आपण पावटा घातलेला आहे जो सोलून घेतला होता. 1 वाटी आपण पावट्याच्या बिया घालणार आहोत. त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. हे सर्व साधारण 2 मिनिटासाठी परतून घेणार आहोत. गॅस मंद आचेवरती आहे. याच्यामध्ये आपला घरचा मसाला म्हणजे काळं तिखट किंवा चटणी, त्याच्यानंतर 1/2 चमचा आपण लाल तिखट वापरलेला आहे, 1/2 चमचा हळद वापरलेली आहे. हे परत एकदा 1 मिनिटासाठी छान असं परतून घेऊयात. हे सर्व परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण गरम मसाला ॲड करणार आहोत. नंतर आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. आता याच्यामध्ये जे आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ती घालणार आहोत. ही तुम्ही आधी जरी घातली तरी चालेल. हे छान मिक्स करून घेऊयात. साधारण 2-3 मिनिटासाठी हे सर्व मिक्स करून झाल्यावर जी कोथिंबीर घेतलेली आहे ती आपण घालणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही कोथिंबीर करू शकता. हे सर्व छान असं हलवून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर जो आपण तांदूळ घेतला होता तो भिजत घातला होता, त्यातलं पाणी काढून आपण तांदूळ याच्यामध्ये घालणार आहोत. आणि तांदूळ देखील आपण याच्यामध्ये छान असा मस्त परतून घेणार आहोत. 2-3 मिनिटासाठी छान असा मस्त परतून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये आपण गरम पाणी घातलेलं आहे. आपण पाहू शकता हे छान असं उकळी आलेलं पाणी आहे, गरम पाणी आहे, ते आपण घालणार आहोत. अशा प्रकारे आता याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. साधारण 4-5 मिनिटासाठी आपण मंद आचेवरती झाकण ठेवून हा भात शिजवणार आहोत. 4-5 मिनिटं झाले की आपला भात 70-80% छान असा मस्त शिजलेला आहे. आपण पाहू शकता 70% इथं शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे आणि 1 चमचा आपण तूप घातलेला आहे. याच्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. मीठ टाकत असताना फक्त आपण आधी कांदा परतत असताना मीठ ॲड केलं होतं, हे लक्षात ठेवून आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. नंतर याच्यावरती झाकण ठेवून साधारण 3-4 मिनिटासाठी हा भात मस्त असा शिजवून घ्यायचा आहे. आपण पाहू शकता आपला भात मस्त असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि मस्त असा शिजला देखील आहे. आजची ही रेसिपी मस्त झालेली आहे. याचा वास तर आहा खूपच भारी येतो आहे. चला तर मग प्लेटिंग करून घेऊयात. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच अजून नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.